जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे शॉक सर्किटमुळे 2 एकर शेतातील मका जळून खाक झाला आहे। पळासखेडा येथील रहिवाशी रामदास माधव पाटील यांनी त्यांचे 2 एकर शेत बाळू भागवत सोनवणे यांना नफ्याने दिले असून त्या शेतात सोनवणे यांनी मका पिकाची लागवड केली होती। या शेतात 2 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शॉक सर्किटमुळे आग लागली असून त्यावेळी राजू साबळे हे शेजारील शेतात काम करत होते। वाऱ्यामुळे इलेक्ट्रिक पोलवरील तारांमध्ये स्पार्किंग होऊन त्याची ठिणगी पडल्याने ही आग लागली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी असलेल्या राजू साबळे यांनी सांगितले आहे। ही आग सोनवणे यांचे लहान भाऊ जितू सोनवणे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून आटोक्यात आणण्यात आली आहे। हे शेतामध्ये मक्याला आग तुमच्या समोर लागली का? तुम्ही काय करत होते इथे? बाजूच्या शेतामध्ये कस काय लागली ही आग? फॉल्टी झाली। येथील गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की शेजारच्या आजूबाजूचे जे लग्नाला गेले होते मग तुमचं असं म्हणणं आहे की शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागली। मग तुम्ही काय केलं? आग लागली दिसली तुम्हाला त्याच्यामुळे? तुम्ही लोकांना आरोड्या मारल्या? कोणीच नव्हतं, लोक नंतर जमा झाले का? औषध शेत आहे, शेतामध्ये आम्ही आलो होतो पण शेतामध्ये पूर्ण आग लागलेली होती। सोपेर आम्ही काहीच करू शकलो नाही, तरी पण आम्ही एवढा मक्का वाचवलेला आहे, तरी पण आम्ही एवढं आगीमध्ये उतरून सर्व एवढं मक्क्यासाठी आम्ही प्रयत्न केले पण मग तरी आम्हाला प्रशासनाकडून काहीतरी मदत मिळावी व प्रशासन यासाठी दखल घेण्यात यावी काहीतरी झालो। आणि आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे भरपाई जेवढं ठिबक पाईपलाईन वगैरे जेवढं मक्याचं नुकसान झालेलं आहे व ते सर्व आम्हाला थोडी देण्यात यावी व शासनाकडून, दुसरं काही नाही। हे आग लागले तेव्हा तुम्ही कुठे होते? मी घरी होतो त्यावेळी आग लागले तेव्हा। तुम्हाला कसं कळालं मग शेतात आग लागली? ते घरी मला ते जो इथला तो मजूर वर्ग होता त्याने मला घरी फोन लावून सांगितलं की बाबा आग लागली बा तू शेतात लवकर ये। मी शेतातून धावपळत करत शेतात आलो, शेतात आल्यानंतर इथं बघितलं तर सोपेर आग सुरू होती। मला सुचत नव्हतं की मी काय करावं बा, तरी पण मी काही न करता व तरी पण मी ते आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग काही आटोक्यात येत नव्हती। तरी पण एवढं तरी 1.5 ते 2 एकरपर्यंत मका पूर्ण जळून सण खाक झाला आहे। आता हातात काही जे काही येणार आहे ते काहीच होऊ शकत नाही हातामध्ये। तरी आता जे जे ज्या गोष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या गोष्टी पूर्तत करून सण आम्हाला जे नुकसान भरपाई जे मिळणार आहे व ते शासनाने लवकरात लवकर देण्यात यावी जेणेकरून आम्हाला पुढच्या वर्षी काही ना काही उत्पन्न म्हणजे काही ना काही आम्हाला शेतीचं काहीतरी करता येईल। तुम्हाला काय वाटतं कशामुळे ही आग लागली असेल? हे शॉर्ट सर्किटमुळे विजेच्या ज्या तारा आहेत त्या तारा स्पार्किंगमुळे आग लागलेली वरचे त्याचा गोल खालती पडलेला होता
त्या पडून समोर मोठा जरा आग लागली. इथं जो समक्ष जो माणूस होता पाहणारा त्याने सुद्धा सांगितलं की बाबा ते गोला ते शॉर्ट सर्किट झाले त्याच्यामुळे आग लागली म्हणे. तर आम्हाला फोन आला बुवा की तुमच्या शेतामध्ये आग लागली, पण कशामुळे लागली? ते ताराची पार्किंग झाली बुवा, त्याच्यामुळे लागली. आणि आम्हून त्यांनी बी सांगलं वायरमन लोकायले सर लोकायले की बुवा पा तुम्ही तर ते म्हणत उन्हानं आग लागली बुवा, उन्हानं कुठे आग लागते का बरं? आम्हाला शेतातल्या लोकांना सांगितलं ते पोरं गेले. हे तुमचं स्वतःचं शेत आहे का? नाही, नफ्याचं करेल. एकूण मग तुम्हाला किती खर्च लागला आहे? 1.5 लाख रुपये. तुम्ही इथपर्यंत पोहोचेपर्यंत काही जोरलं नव्हतं का शेतामध्ये? मग तुम्ही याची तक्रार कोणाकडे केली? आता सब स्टेशनला तक्रार दिली होती साहेबाकडे. सर काय बोलले साहेब? साहेब बोलले आता पोलीस स्टेशनला तक्रार द्यावं तुमची. तुमचं काय म्हणणं आहे मग? आता आमचं कसं म्हणणं आहे लवकर लेकरासारखं वाढी लावणं पडतं, त्याला दुसरं काहीच नाही की आपल्या लेकरांनी वाढी लावणं पडतं. मग लेक एवढा सकाळी 6 वाजता येऊन सण 10 वाजे लोक आडी राखोई राय मग शाळेत जाय, शाळेतून आल्यावर अजून परत परत शाळेतून आला की आडी राखून राखोई करायला ये बा, त्याच थोडंफार आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे बा. यामुळे कसं तर राखोई आडी सकाळी 11 वाजेले मी रोज शाळेत जाय 12 आणि आडी राखोई आली की वांद्रा पप्पाला सांगत. असे नुकसान झालं. काल तुम्ही घरी नसताना पूर्ण शेतामध्ये आग लागले? कधी जाताना आम्ही गावाला कालच गेलो. दुपारी 12:30 सुमारात आमचा मका इथं आम्ही कापून टाकलेला होता, तर वीजच्या हिच्याने फॉल्ट झाल्यामुळे आमचा मका जळला गेलेला आहे. आमचं पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आम्हाला तरी 60-70 क्विंटल मका होणारा होता, पण तो मका आता काहीच राहिलेला नाही. आमचा चारा पण गेला. आमचं सगळं कणसासहित चाऱ्यासहित सगळं गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही आमचं काहीच राहिलं नाही. कारण आज म्हणजे कसं आम्हाला जेवढं बा आम्ही आमची काही स्वतःची जमीन नाही, आम्ही नफ्याची जमीन करतो. आम्ही आता कशावर भरावं आहे नफा वगैरे? कारण आम्हाला आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळावी आम्हाला एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण कसं असतं आम्ही 12:30 आलो होतो, सर्व पेट धरून घेतलेला होता मक्याने. आम्ही काहीच करू शकत नव्हतो. बघू शकता तुम्ही 2 एकर मकामधून 8-10 मकासुद्धा राहिलेला नाही. म्हणून आमचं एकच इच्छा आहे की बा आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळावी. आणि त्याबद्दल आमचे सगळे पाईप आम्ही नवी ठिबक केलेली होती, आमचे सगळे पाईप वगैरे जाळले गेले. आमची एकही नळी न राहता आमची नवी ठिबक जाळली गेली. तर आमचं एकच म्हणायचं की आमचं बा नुकसान भरपाई मिळावी. आम्ही याच्या तुमचं हे राहू आम्हाला एवढंच म्हणायचं. संपूर्ण पाईप आणि जी ठिबक तुम्ही लावलेली होती ती संपूर्ण जळून गेली आहे? हो, संपूर्ण जळली गेली. नवी ठिबक होती मॅडम.
पोलीस पेपर आले कारण बघू शकता तुम्ही साक्ष दे तुमच्या डोळ्यापुढे आहे सर्व जे काही जे आतापर्यंत शेताचे पाहणी करण्यासाठी कोण कोण आले इथे आता अमर पाटील अमर भाऊ आलेले आहे त्यानंतर पोलीस पाटील त्यानंतर तलाठी आप्पा पण आलेला आहे आणि सबडिशनचे साहेब पण आलेले होते काल ते गेले चौकशी करून पण त्यांना पण सांगा तुम्ही की एवढं की आमचं बा आम्हाला जे व्हायचं होतं तिथलं काहीच राहिलं नाही आता आम्ही याच्यावर नफा कसा भरावा कारण आम्ही पहिलेच नफ्याची जमीन करतो. माझ्या काकांचं नाव बाळू भागवत सोनवणे की आता बा दुःखशाळ पडल्यामुळे आम्हाला कपाशी पण झालेली नाही त्याबद्दल कसं आहे की आम्ही हा मका लावलेला होता पण आता आमचं काहीच राहिलं नाही तर आमचं बा नुकसान भरपाई आम्हाला भेटावी. आमचं सगळ्यांचं असंच म्हणण्याचं आहे की आम्हाला आमच्या या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.